एक नाव आलं आमचे किरीट भाऊ आता किरीट भाऊंबद्दल आम्ही काय बोलायचं दादा हो हे किरीट भाऊ सगळ्यांचे घोटाळे बाहेर काढतात म्हणे तुम्ही कधीतरी विचार केलाय का की कि किरीट भाऊ ज्यांचे घोटाळे काढतात ते भाजप सोडून इतर पक्षांचेच कसे काय असतात बरे इतर पक्षांचे लोक जेव्हा भाजपकडे येतात त्यावरती किरीट भाऊ काहीच का, का बरं बोलत नाहीत किरीट भाऊंकडे असं कोणतं वॉशिंग मशीन आहे की त्या वॉशिंग मशीन मध्ये भावना गवळींना टाकलं आणि इकडून त्या माफिया गँगमधल्या होत्या अशा मशीन मध्ये गेल्या तिकडं आल्या की डायरेक्ट मोदींच्या बहीणबाईत झाल्या काय मशीन आहे ते किरीट भाऊंचं असं कोणतं मशीन आहे की इकडून यशवंत जाधवांना मशीनमध्ये टाकलो यशवंत जाधव बेनामी संपत्ती तो कट्टीच घड्याळ त्यांच्याकडे सापडलं ते कुट्ट होत कुट्टू होतो घड्याळ मग आता कुट्टू गेलं आम्ही एवढंच विचारतोय ना तुम्हाला काय झालं त्याच हा तुम्ही म्हणताय आता अनिल परबांचा बंगला तुटणारच अरे लांब आहे ती बंगला कोकणात येते त्याच्या आधी इथं मुंबईतला आदिश बंगला नारायण राणेचा कधी तुटणार सुप्रीम कोर्टाची ऑर्डर निघूनही आदिश बंगल्यावरती हातोडा किरीट भाऊचा का पडला नाही <laughs> आम्ही इतके खेळकर आहोत ना की आमच्यावरच्या टीका सुद्धा आम्ही अत्यंत ठामपणे दाखवतो आणि त्या टीकांना उत्तर देण्याचं जिगर सुद्धा ठेवतो आम्ही पळपुटे नाही आहोत आम्ही रात्रीच्या अंधारात वाया सुरत गुवाहाटी जाणारे लोक नाही डटके हो। डटके इधर और जवाब देंगे बालाजी पार्टिकल्स कारखान्याचा प्रॉब्लेम होता बालाजी पार्टिकल्स कारखान्याची चौकशी लागली होती ईडीच्या नोटीसा यायला लागल्या होत्या आणि आमचे एक किरीट भाऊ भावना गवळी सारखे जे म्हणजे माफिया लोक आहेत अच्छा माफिया लोकांना आता आम्ही माफ करत गवळी इकडे असताना माफिया होत्या की कच्छा कच्छा त्या तिकडे आल्या कि मी सांगा मला जादू केली होती तुम्ही। कशा काय अचानक त्या तुमच्या बहीणबाई बाई झाल्या मग ते म्हणाले की यशवंत जाधव म्हणले यशवंत जाधव कडे दोन कोटीच घड्याळ आहे प्रचंड त्यांच्याकडे संपत्ती सापडली नोटा मोजल्या गेल्या त्या नोटा नंतर कशा गायब झाल्या म्हणजे तुमच्याकडे माणूस आला की अशी काय भाजपकडे जादू अलाउद्दीनचा दिवा आहे जो दिवा घासला की इकडचा भ्रष्टाचारी स्वच्छच स्वच्छ असा कोणता तो घाट आहे जिथं असा धुण काढला आपला पिळला असा खन वाळला की स्वच्छच होतोय माणूस काय आहे भाजपकडं आम्हाला तरी कळू द्या अशी काय मशीन आहे की भाजपला भ्रष्टाचारी फक्त काँग्रेसमधला राष्ट्रवादीमधला किंवा सेनेतला माणूस दिसतो आणि भाजपमधला कुणीच दिसत नाही मिंधे गटातला एकही माणूस दिसत नाही नगर रचना विकास खातं कधीच मुख्यमंत्री सोडून कोणाकडेच नसतं पण सन्मान्य उद्धव साहेबांच्या काळात हे खातं एकनाथ भाऊंकडे होत आणि एकनाथ भाऊंच्या समृद्धी महामार्गाची चौकशी लागली त्यांचे स्वीय सहाय्यक काय नाव त्यांचं सचिन जोशीची जशी ही चौकशी लागली सचिन जोशी फरार झाला आणि काय हे गौड बंगाल झालं असं तर नाही ना, ना की एकनाथ भाऊ तुमच्यावरती विश्वास टाकला होता आणि सगळी धुरा तुमच्या हातात दिली होती कारण उद्धव साहेब आजारी होते त्यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत या चाळीस जणांची कुंडली तुम्हीच भाजपला पुरवली आणि या चाळीस जणांना ब्लॅकमेल करायचं ठरवलं आणि चाळीस जणांना ब्लॅकमेल करून तुम्ही अख्खा थवा तिकडे